ঠিক আছে, তুই চল থামা। राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण करणार आहे आंबाड्याची भाजी, आणि आंबाड्याची भाजी करायसाठी आपली तयारी चालू आहे। रानात आपण चूल मांडलेले आणि चुलीवर भांडं ठेवलेलं, आपल्याला आंबाड्याची भाजी जाऊन आणायची। आता अजून आंबाडीची भाजी काय आपण तोडलेली नाही, तर सगळीजण आज मस्तपैकी इथं आम्ही रानात आलो आहे आणि आंबाड्याच्या भाजीचा आपण आस्वाद घेऊ। मी पहिल्यांदा भात ठेवला शिजायला, आता त्यात चवी पुरता मीठ टाकून घेते। भात शिजाय घातलाय, आता आपण आंबाड्याची भाजी जाऊन आणू। भाजी घेताना आंबाड्याची फक्त कोवळी कोवळीच घ्यायची। पुरे एक पिंडीवर भाजी घेतलेले, तर चला आता भाजी करू। तर तिकडे बघा, क्षितिज नामच्या सावली कशी केलेली। कडुलिंबाचा फाटा तोडलेला आहे आणि तिथं सावली केली। आपला भात शिजलाय, मी आता काढून ठेवते। मातीचं भांडं असल्यामुळे थोडस अजून पाणी असलं तरी ती परत शिजत, त्यामुळे आता खाली उतरती आणि दुसरं भांडं ठेवून घेते। मी भाजीला भांडं ठेवलंय, त्यात पाणी टाकून घेते भाजी शिजायला। भिजवलेली डाळ इकडे साहित्य घेतले, हरभऱ्याची भिजवलेली डाळ आहे। एक तास भर आधी भिजू ठेवली होती, शेंगदाणा थोडं घेतले, ती पण एक तास भिजू घातलं होतं। मीठ चवी पुरतं, इकडे मसाला आणि ज्वारीचं पीठ, तेल, मिरची, लसूण। तर मी आता शेंगदाणा आणि डाळ आधी शिजायला घालते। तर मी भाजी निवडून घेते, याचं पान पानच घ्यायचं, याची देठ घ्यायची नाही ती अशी मोठी। डाळ शेकताना आपलं अर्धा अर्ध शिजले, आता मी ही भाजी धुवून चिरून घेतली, ती टाकून घेते ह्याच्यात शिजायला। आता याला चांगली शिजवून घ्यायची। तर मित्रांनो, त्याच्या आधी तुम्हाला एक मी सांगतो महत्वाचं, की आंबाडीची भाजी करताना आंबाडीची भाजी ही तांब्याच्या भांड्यामध्ये, बिडाच्या भांड्यामध्ये, नाहीतर मग ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करायचा नाही।
कारण ह्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण असतं, त्याच्यामुळं रासायनिक प्रक्रिया होऊन ही आपल्या शरीराला अपायकारक ठरते. त्याच्यामुळं आंबाड्याची भाजी होतावी एवढं शक्यतो मातीचं भांडं असलं तर खूपच चांगलं, एवढी मात्र काळजी घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भाजीमध्ये आम्लाचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे ज्यांना आम्ल पित्ताचा त्रास आहे त्या माणसांनी ही भाजी खायची नाही. हिचा फायदा पण मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो, ही आपलं असं चालू आहे, तुम्हाला आंबाड्याच्या भाजीचं महत्त्व सांगतो. मित्रांनो, आता तुम्हाला तर तिचं नुकसान सांगितलेलं आहे मी, ज्यांना ज्यांना आम्ल पित्ताचा त्रास आहे त्यांनी आंबाड्याची भाजी खायची नाही अजिबात, आणि कुठल्या भांड्यामध्ये करायची होतावी एवढं जर तुम्हाला जमत असेल तर ह्याचं भांडं घ्या मातीचं, नाहीतर मग स्टीलच्या भांड्यामध्ये करा तुम्ही. आता दुसरी गोष्ट, ज्यांना केसाच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आंबाड्याची भाजी चांगली आहे. ज्यांना ह्याचा त्रास आहे कोलेस्ट्रॉलचा किंवा हाय बी पी ज्यांचा वाढतो आहे त्याच्या त्यांच्यासाठीसुद्धा ही आंबाड्याची भाजी एकदम चांगली आहे मित्रांनो. ती तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करायला आंबाड्याची भाजी चांगली आहे. आणि विशेष म्हणजे ह्या भाजीमध्ये ना कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे, कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळं तुमच्या हाडासाठी ही भाजी एकदम चांगली आहे. हाडांच्या मजबूतीसाठीसुद्धा ही भाजी आंबाड्याची भाजी एकदम चांगली आहे मित्रांनो. तर आपण भाजी चालू आहे, आता मिरची बारीक करायला चालू आहे, तुम्हाला मी दाखवतो सगळं. तिथं आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघू आधी. गुळ आहे एक लिंबा एवढा, मोहरी ही चटणी आहे, लाल मिरची पावडर, जिरं, हळद, मिरची, लसूण, मीठ, तेल आणि ज्वारीचं पीठ आहे. आणि ही जी पानं आहेत का, ही अतिबलेची पानं आहेत, आयुर्वेदामध्ये सुद्धा हिचं महत्व भरपूर आहे. ही बळ वाढवणारी वनस्पती आहे. ही भाजीचं एक पान जरी टाकलं तुम्ही तरी सुद्धा ही तुम्हाला खूप फायदा देऊन जाणार आहे मित्रांनो. ही अतिबला म्हणजे अतिशय बळ वाढवणारी ही वनस्पती आहे. तर मिरच्या आपल्या कापून झालेल्या आहेत. भाजी शिजली आपली, पाणी सगळं आटलंय त्यातलं. तर मी आता ही काढून घेते आणि बारीक करते, ह्याला थोडस रगडून घेते. तर ह्याच्यात एक चमच्याभर ज्वारीचं पीठ आणि थोडासा शिजलेला भात घालायचा आपल्याला. आणि आता हे चांगलं रगडून घ्यायचंय असं. तेल टाकून घेते पहिल्यांदा. मी मोहरी टाकते पहिल्यांदा तेलात. मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकते, मिरची आणि लसूण टाकते. लसूण चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला. हा चालेल की, हा लहान लहान फांदे घ्यायचे, एकदम तिरंगीपेक्षा लहान असले तरी चालते. हळद टाकते, लाल मिरची पावडर, आणि भाजी आहे ना आपली ही फटलेली ती टाकून देतो त्याच्यात. आता आपल्याला भाजी जेवढी पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं भाजी. आता मी ही गुळ एक टाकून घेते ह्याच्यात आणि चवीपुरतं मीठ. आता भाजीला एक उकळी काढून घ्यायची, मग आपली भाजी खायला तयार झाली. तर दोस्तांनो, आपली भाजी तयार झाली मस्त पैकी आणि ह्याचा आता आम्ही जेवण करणार आहे. भाकरी बरोबर ही भाजी भात खाणार आहे. क्षितिजला आमच्या भुका लागले, तर सुचिताला भुका लागली का रे क्षितिज? कुठं बसायचं जेवायला? इथंच बसायचं. बर बर, इथंच बसू मस्त पैकी. आता शिळूप पडलेला आहे, आभाळ आलेला आहे आणि ह्या वातावरणात आम्ही जेवणाचा आनंद घेतोय. मित्रांनो, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवायला या.
तर मित्रांनो सगळ्यांनी जेवायला या। सगळ्यांनी जेवायला या, मस्तपैकी आमचं जेवण चालू आहे। आंबाड्याची भाजी खाल्ल्यावनी पण वाटत नाही, एवढी भारी झाली ना भाजी, मस्त झाली भाजी। सगळ्यांनी जेवायला या।